ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। भाजीपाला मार्केटमध्ये आज 1570 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे। परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या। मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून कालपर्यंत 40 रुपये प्रति किलोने विकला जाणारा कोबी आज 10 रुपये प्रति किलोने विकला जात आहे। मात्र किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट दराने विकला जात आहे। मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 570 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे। तर सध्या बाजारात फ्लॉवर 10 ते 20 रुपये, कोबी 10 ते 25 रुपये, मिरची 30 ते 40 रुपये, काकडी 8 ते 15 रुपये किलो दराने विकली जात असून टोमॅटो 20 ते 30, वांगी 35 ते 40, तर कोथिंबीर 15 ते 25 रुपये, मेथी 10 ते 20 रुपये, तर पालक 6 ते 10 रुपये किलो दराने विकली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।